ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. रोटरी क्लब ठाणे सबर्बनतर्फे ठाण्यात स्विमिंग मधल्या अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डचं आयोजन करण्यात आलं. इंग्लंड मधील रोटरी क्लब ऑफ ग्रांथमच्या विद्यमाने जगभरात एकाच वेळी ही स्विमर थॉन स्पर्धा घेण्यात आली. जगभरातून पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी हा अनोखा उपक्रम रोटरी क्लबनं घेतला होता. या जनजागृती मोहिमेतून उभारण्यात येणारा निधी पोलिओच्या उच्चाटनासाठी वापरण्यात येणार आहे. ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट स्विमिंग पूल इथे घेण्यात आलेल्या स्विमर थॉनला ठाणेकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इंटरनॅशनलचा सर्वात महत्वाचा प्रोग्राम आहे आणि बिल गेट्स फाउंडेशन जे रोटरीकडे आलेले आहे त्यांनी आपला निधी रोटरीला दिलेला आहे. म्हणजे त्यांनी जे चॅलेंज रोटरीला दिलं आहे $355 मिलियन तो आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आज हे जे पार्टिसिपेंट्स इकडे पोहत आहेत, जे स्पॉन्सरशिप आम्हाला मिळणार आहेत, ते सगळं आम्ही रोटरीतर्फे बिल गेट्स फाउंडेशनला ते चॅलेंज मॅच करण्यासाठी देणार आहोत. आणि हा म्हणता येईल की हा खारीचा वाटा आहे आमच्या क्लबकडनं. यावर्षी विविध शाळांमधनं कॉलेजमधनं वक्तृत्व स्पर्धा पोलिओशी संबंधित विषयांवरती आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा अनेक मुलांनी भाग घेतलेला. त्यापैकी काही आता राष्ट्रीय स्तरावर जाऊन भाग घेणार आहेत. तर हे विविध ठिकाणी पोस्टर्स लावणे, काही इतर स्पर्धा घेणे, जशी ही वक्तृत्व स्पर्धा आहे, अशा अनेक गोष्टी इथे केल्या जातात. याबरोबरच रविवार स्पेशलमध्ये आपण इथे थांबणार आहोत, पण जाता जाता आमच्या एका खास कार्यक्रमाविषयी. गुजरातमधल्या गोधरामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेला तब्बल 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2002 दंगलीत ज्यांचं सर्वस्व हरवलं त्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. या ठिकाणी होरपळलेल्या सगळ्यांची गेली 10 वर्ष कशी गेली असतील या प्रश्नांची उत्तरं शोधायला आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप